सांगता येईल कोणाला? आठवते का पिठाची गिरणी पाहिली आहे की नाही? तुम्ही दळणदळायला जाता की नाही? पहा, तो पिठाच्या गिरणीचा शाफ्ट असतो असा. हा अशा प्रकारचा शाफ्ट राहतो. मला वाटते इथे त्याचे बेअरिंग राहतात तिथे लावलेले. या ठिकाणी बेअरिंग राहते किंवा वेगळी काही अरेंजमेंट असू शकते. आणि इथे एक व्हील राहते. हा व्हील याच्यावर बेल्ट असतो. हा बेल्ट राहतो आणि बेल्ट तो मागे जाऊन मोटरला कनेक्ट होतो. इथे तुमची ती पिठाची गिरणी असते. या ठिकाणी ही पिठाची गिरणीची अरेंजमेंट. इथे कुठंतरी तुम्ही वरती हॉपरमध्ये इथे जे काही पीठ करायचं गहू ज्वारी टाकल्या जाते इथे ते मग पुन्हा आतमध्ये मला वाटते ते दगडी व्हील असतात. इथे दोन दगडी व्हील आणि त्याच्यामध्ये इथे ही गॅप कमी राहते एकदम. इथे ते बारीक होतं. आणि हा जो शाफ्ट आहे हा शाफ्ट इथे लावलेल्या व्हीलमुळे फिरतो. आणि हा व्हील मोटरला कनेक्टेड असतो. मोटर या व्हीलला फिरवते बेल्टच्या साह्याने. आणि मग हा शाप फिरतो आणि त्याच्यामुळे आपल्याला दळून मिळतं. तर या शापचा जर विचार केला तर मेन इट इज सब्जेक्टेड टू टॉर्शन ऑर ट्विस्टिंग मोमेंट. दुसरं हा व्हील इथे लावलेला आहे तर या व्हीलचं वजन आणि बेल्टमधलं टेन्शन त्याच्यामुळे याच्यावर बेंडिंग मुवमेंटसुद्धा येते. आता बेंडिंग मुवमेंट येते म्हणजे शिअर फोर्ससुद्धा येते, शिअर स्ट्रेस. सो दी शाफ्ट आणि अजून ॲडिशनल या शाफ्टच्या स्वतःच्या वजनामुळे वेट ऑफ शाफ्ट सेल्फ वेट हा शाफ्ट वाकण्याची भीती असते किंवा वाकू शकतो स्लाईट. त्याच्यामुळे सुद्धा बेंडिंग स्ट्रेसेस डेव्हलप होतात म्हणजे बेंडिंग मुवमेंट आणि बेंडिंग स्ट्रेसेस. तर थोडक्यात या शाफ्टचा जर विचार केला तर इट इज सब्जेक्टेड टू टॉर्शन म्हणजे शिअर स्ट्रेस ड्यू टू टॉर्शन, बेंडिंग स्ट्रेसेस ड्यू टू बेंडिंग मुवमेंट ऑफ व्हील ड्यू टू वेट ऑफ व्हील अँड सेल्फ वेट अँड द शिअर स्ट्रेस ड्यू टू द लोड. इतक्या प्रकारचे फोर्सेस आणि त्याच्यामुळे डेव्हलप होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रेसेस डेव्हलप होतात. आता आधीच्या टॉपिकमध्ये आपण ॲक्सियल स्ट्रेस पाहिली. ॲक्सियल स्ट्रेसमुळे तुटू शकतो किंवा ताणला जाऊ शकतो किंवा त्याची लांबी कमी होऊन क्रश होऊ शकतो हा विचार केला आहे. शिअर स्ट्रेसमुळे कागद फाडला तर तो टियर होईल. टॉर्शनमुळे पिरगाळून तुटल्या जाईल. हे सगळे आपण इंडिव्हिज्युअल इफेक्ट पाहिलेले आहेत त्या त्या प्रकारच्या लोडिंगचे. हा जो टॉपिक आहे प्रिन्सिपल प्लेन्स अँड प्रिन्सिपल स्ट्रेसेस इट कंबाइन्स द इफेक्ट्स ऑफ ऑल द स्ट्रेसेस. म्हणजे समजा हा शाफ्ट आहे. हा शाफ्ट मी दाखवला. या शाफ्टमधला एक छोटासा पॉईंट घेतला मी इथला. इफ आय कन्सिडर अ स्मॉल पॉईंट आणि तो एनलार्ज केला इथे. समजा सिम्प्लिसिटीसाठी मी त्याला स्क्वेअर काढला किंवा रेक्टँग्युलर. आता या ठिकाणी बेंडिंग स्ट्रेस डेव्हलप होईल. म्हणजे बेंडिंग स्ट्रेस वरच्या बाजूला आहे म्हणून मी कॉम्प्रेसिव्ह घेऊन राहिलो. सो इट इज सब्जेक्टेड टू बेंडिंग स्ट्रेस. आता या ठिकाणी ट्विस्टिंग मुवमेंटही आहे आणि शिअर फोर्सही आहे. त्याच्यामुळे शिअर स्ट्रेस डेव्हलप होईल. तर शिअर स्ट्रेस सरफेसवर डेव्हलप होते. तर सरफेसची शिअर स्ट्रेस सपोज ही शिअर स्ट्रेस आहे
दिस इज शियर स्ट्रेस, दिस इज क्यू एंड दिस इज सपोज सिग्मा एक्स ड्यू टू बेंडिंग. आता हे झालं कॉम्बिनेशन ऑफ शियर स्ट्रेस अँड बेंडिंग स्ट्रेस, दॅट इज नॉर्मल स्ट्रेस. तर या प्रिन्सिपल स्ट्रेसेस टॉपिकमध्ये आपण या दोघांचा कंबाईंड विचार करायचा आहे, म्हणजे या दोघांचा कंबाईंड इफेक्ट होऊन जर तो शाफ्ट फेल झाला तर काय. तर तो फेल होऊ नये म्हणून त्याचं डिझाईन केल्या जाते, त्याच्याकरता मॅक्झिमम पॉसिबल स्ट्रेसेस काढले जातात. आता या व्हर्टिकल प्लेनवर सिग्मा एक्स आहे आणि क्यू आहे आणि हॉरिझॉन्टल प्लेनवर शिअर स्ट्रेस क्यू आहे. तर याच्या मधात एखादा प्लेन असू शकतो, एखादा इन्क्लाइन प्लेन ॲट अन अँगल थीटा, ज्याच्यावर या दोघाच्या कंबाईंड इफेक्टमुळे नॉर्मल स्ट्रेस डेव्हलप होऊ शकते, जी की मॅक्झिमम असू शकते, जी सिग्मा एक्सपेक्षा जास्त असू शकते. तसं मी हे चुकीचं दाखवलं आहे, ही डायरेक्शन नको इथे. ही डायरेक्शन पेक्षा ही अशी येईल समजा नॉर्मल स्ट्रेस, ज्याची व्हॅल्यू या सिग्मा एक्सपेक्षा कदाचित जास्त राहील आणि इथे या प्लेनवर शिअर स्ट्रेस डेव्हलप होईल, जी शिअर स्ट्रेस या क्यूपेक्षा जास्त राहू शकते आणि त्याच्यामुळे तो शाफ्ट फेल होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात प्रिन्सिपल प्लेन्स अँड प्रिन्सिपल स्ट्रेसेस, दिस टॉपिक इज द स्टडी ऑफ द कंबाइंड इफेक्ट ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ स्ट्रेसेस टू ऑप्टेन द मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ स्ट्रेसेस विच मे बी रिझन फॉर द फेल्युअर ऑफ दॅट कंपोनंट, असा हा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला आता हे मेजर लर्निंग आउटकम्स इथे लिहिलेले आहेत पहा, कॅल्क्युलेट नॉर्मल अँड शिअर स्ट्रेस ऑन इन्क्लाइन प्लेट इन अ एलिमेंट सब्जेक्टेड टू प्लेन स्ट्रेस कंडिशन. एलिमेंटचा अर्थ लक्षात घ्या, हा मागच्या टेम्पलेटमध्ये मी दाखवला, लोडेड मेंबरमधला. आता जसा हा शाफ्ट आहे, इट इज अ लोडेड मेंबर, या लोडेड मेंबरमधला अ स्मॉल पॉइंट ऑर एलिमेंट, हा एलिमेंट आपण असा एनलार्ज करून दाखवलेला आहे इथे. तर त्या एलिमेंटचा आपल्याला विचार करायचा आहे. सो इन अ एलिमेंट सब्जेक्ट टू प्लेन स्ट्रेस कंडिशन, प्लेन स्ट्रेस म्हणजे सिग्मा एक्स सिग्मा वाय आणि सोबत शिअर स्ट्रेस, म्हणजे आपण थ्री डायमेन्शनचा विचार नाही करणार आहे, एका प्लेनमधल्या स्ट्रेसचा विचार करणार आहे. ॲक्च्युली थ्री डायमेन्शनल पण असते, पण सध्या आपण तो विचार करणार नाही. अँड देन सेकंड इज कॅल्क्युलेट प्रिन्सिपल स्ट्रेसेस, प्रिन्सिपल प्लेन्स, मॅक्झिमम शिअर स्ट्रेस अँड देअर प्लेन्स. आता ह्या जे प्रिन्सिपल स्ट्रेसेस असतात, ह्या मॅक्झिमम स्ट्रेसेस डेव्हलप्ड असतात, ते आपण पाहू पुढे फॉर्म्युले. सो दीज आर टू मेजर लर्निंग आउटकम्स. देन टॉपिक्स, कन्सेप्ट ऑफ सिम्पल शिअर हे आपण पाहिलेलं आहे, कन्सेप्ट ऑफ सिम्पल शिअर, कॉम्प्लिमेंटरी शिअर पहिल्याच टॉपिकमध्ये, एलिमेंट सब्जेक्टेड टू जनरल स्टेट ऑफ स्ट्रेस, प्लेन स्ट्रेस कंडिशन दॅट इज नॉर्मल स्ट्रेसेस इन एक्स वाय डायरेक्शन्स अँड शिअर स्ट्रेस ऑल इन सेम प्लेन, इथपर्यंतच आपलं लिमिटेड आहे. इक्वेशन फॉर नॉर्मल स्ट्रेस, शिअर स्ट्रेस ऑन एनी प्लेन, प्रिन्सिपल प्लेन्स अँड प्रिन्सिपल स्ट्रेसेस, मॅक्झिमम शिअरिंग स्ट्रेसेस अँड देअर प्लेन्स, नो डेरिवेशन्स, रिझल्टंट स्ट्रेस, अँगल ऑफ ऑब्लिक्विटी, न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स, न्यूमेरिकल्स ऑन द अभाव. असा छोटासा टॉपिक आहे, परंतु ॲज फार ॲज मशीन डिझाईन इज कन्सर्न हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे. पुढे जो थर्ड इयरला तुम्हाला टॉपिक येणार आहे मशीन डिझाईन, त्याच्यामध्ये याचं बरंच काम पडणार आहे तुम्हाला, कारण की त्यामध्ये कंपोनंट जे मशीनचे डिझाईन करायचे असतात त्याच्याकरता तुम्हाला हे प्रिन्सिपल प्लेन, प्रिन्सिपल स्ट्रेसेस काढावं लागतील, मॅक्झिमम शिअर स्ट्रेस काढावं लागेल आणि त्याच्यावरून मग त्या कंपोनंटचे डायमेन्शन्स तुम्हाला ठरवावं लागतील, म्हणजे डिझायनिंग. तर त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. तर हा पहिला कन्सेप्ट ऑफ सिम्पल शिअर,
प्रिंसिपल ऑफ कॉम्प्लिमेंटरी शियर स्ट्रेस हा आपण पाहिलेला आहे. दिस इज अप्लाइड शियर स्ट्रेस, लोडिंगमुळे डेव्हलप झालेली ही शियर स्ट्रेस आहे आणि मग इक्विलिब्रियम अचीव करण्याकरता ही पेअर आपोआप डेव्हलप होते. कारण की ही जी अप्लाइड शियर स्ट्रेस आहे, पहा टाऊ एक्स वाय याची डायरेक्शन पहा, या टाऊ एक्स वायची डायरेक्शन पहा, याच्यामुळे तुम्हाला क्लॉकवाईज मुवमेंट मिळेल. सो इट इज अ अनबॅलन्स्ड मुवमेंट, तर त्याला बॅलन्स करण्याकरता आपोआप कॉम्प्लिमेंटरी शियर स्ट्रेस डेव्हलप होते आणि त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी म्हणतो. आपोआप डेव्हलप होतं म्हणून गिफ्ट आहे ती. तिथे त्याचं डेरिवेशन आहे, इथं डेरिवेशन आपल्याला पाहायची गरज नाही आहे, सिंपल डेरिवेशन आहे. कोणाला वाटलं तर हे चेक करून घ्याल. इथला फोर्स काढलेला आहे, या ठिकाणचा फोर्स काढला आहे आणि त्याची मुवमेंट घेतली आहे. क्लॉकवाईज कपल इज इक्वल टू अँटी क्लॉकवाईज कपल. ॲक्च्युली मुवमेंट कशाची घेतो आपण, कपल कशाचा, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर या प्लेनवर ॲक्ट होणारा प्लेन किंवा या प्लेनवर, तर पहा या प्लेनचं त्यांनी लिहिलं आहे, टाऊ एक्स वाय स्ट्रेस मल्टिप्लाइड बाय ए डी मल्टिप्लाइड बाय थिकनेस. थिकनेस त्यांनी युनिट घेतला आहे, वन युनिट, म्हणून इथे हा फोर्स काढला आहे टाऊ एक्स वाय इंटू ए डी इंटू वन. हा झाला इथला फोर्स, तेवढाच इथला फोर्स येईल आणि मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स, तर परपेंडिक्युलर डिस्टन्स राहील ए बी. ही झाली क्लॉकवाईज कपल. आणि अँटी क्लॉकवाईज कपल या दोघांमुळे होईल, तर हा टाऊ एक्स वाय किंवा टाऊ वाय एक्स मल्टिप्लाइड बाय ए बी मल्टिप्लाइड बाय या इथला थिकनेस, तो युनिट आहे, वन युनिट घेतलेला आहे प्लेनला परपेंडिक्युलर. टाऊ वाय एक्स इंटू ए बी इंटू वन हा झाला फोर्स मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो दिस परपेंडिक्युलर डिस्टन्स इज ए डी. हा ए डी घेतलेला आहे. आता याच्यातला हा ए डी ए डी कॅन्सल होतो, ए बी कॅन्सल होतो अँड टाऊ एक्स वाय इज इक्वल टू टाऊ वाय एक्स. म्हणजे थोडक्यात कॉम्प्लिमेंटरी शिअर स्ट्रेस जी डेव्हलप होते ती तेवढीच राहते जेवढी अप्लाय आपण लावलेली आहे. सो द इंटेन्सिटी ऑफ शिअर स्ट्रेस ऑन एनी टू म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स इज इक्वल इन मॅग्नेट्यूड अँड अपोजिट इन सेन्स. हे महत्त्वाचं आहे, अपोजिट इन सेन्स. मॅग्निट्यूड सारखीच राहते आणि हे जर क्लॉकवाईज कपल तयार करत असेल तर कॉम्प्लिमेंटरी विल प्रिपेअर अँटी क्लॉकवाईज कपल. त्या हिशोबाने इथं लिहिलं आहे अपोजिट इन सेन्स टू अचीव द इक्विलिब्रियम. हे तसं आपण पहिल्या टॉपिकमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे कॉम्प्लिमेंटरी शिअर स्ट्रेस. देन साईन कन्व्हेन्शन हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे, तेच घेतलेलं आहे. नॉर्मल स्ट्रेसेस सिग्मा आर टू बी टेकन ॲज पॉझिटिव्ह इफ टेन्साईल अँड निगेटिव्ह इफ कॉम्प्रेसिव्ह. शिअर स्ट्रेसेस कॉजिंग क्लॉकवाईज मुवमेंट ॲट सेंटर ऑफ एलिमेंट टू बी टेकन ॲज पॉझिटिव्ह. म्हणजे मागच्या टेम्पलेटनुसार ही जी पेअर आहे शिअर स्ट्रेसची, दे आर प्रिपेरिंग ऑर फॉर्मिंग ए क्लॉकवाईज कपल. म्हणजे यांना पॉझिटिव्ह घेऊ, यांचा जर विचार केला तर हे अँटी क्लॉकवाईज कपल तयार करतायत, त्याच्यामुळे ही पेअर निगेटिव्ह घेतल्या जाईल. सो अँगल्स आर टू बी मेजर्ड अँड सबस्टिट्यूटेड इन इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू व्हर्टिकल. अँगल आपण नेहमी व्हर्टिकलशी मोजणार आहोत, इन्क्लाइन प्लेनचे अँगल. अँटी क्लॉकवाईज विथ व्हर्टिकल प्लेन्स ॲज पॉझिटिव्ह अँड मेजर्ड अँड मेजर्ड क्लॉकवाईज टू बी टेकन ॲज निगेटिव्ह. म्हणजे व्हर्टिकल प्लेनसोबत हा एलिमेंट मागच्या टेम्पलेटमध्ये काढला होता तसाच हा एलिमेंट घेतला आहे. याचा अँगल, आता हा व्हर्टिकल प्लेन आहे, हा इन्क्लाइंड प्लेन काढला मी, तर हा जो अँगल आहे दिस इज मेजर्ड इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन सो पॉझिटिव्ह. आता मी इथं जर अँगल काढला असा इन्क्लाइन प्लेन काढला आणि इथे अँगल मोजला, दिस इज मेजर्ड इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन सो इट इज ऑल्सो पॉझिटिव्ह. इथे घेतला तर हा अँगल व्हर्टिकलची असा मोजू मी, सो दिस विल बी निगेटिव्ह.
म्हणजे तुम्ही कुठल्या डायरेक्शनला अँगल मोजून राहिला आहे, 50 डिग्री अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, 50 डिग्री समजा क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह. ओके, टू पॉसिबिलिटीज ऑफ शिअर स्ट्रेसेस. काय फरक दिसतोय दोन मध्ये पहा. फरक आहे की सारख्याच आहे दोन्ही फिगर? सर ते एरोचे डायरेक्शन एकदम तिकडे. यस, हा व्हर्टिकल शिअर स्ट्रेस पहा, ही डायरेक्शन पहा, ही आणि ही, हे दे आर फॉर्मिंग क्लॉकवाईज कपल, या व्हर्टिकल शिअर स्ट्रेसेस पहा. इथे लिहिलं आहे रेफर व्हर्टिकल प्लेन्स फॉर सबस्टिट्यूशन इन इक्वेशन्स, टाऊ एक्स वाय इज पॉझिटिव्ह, कारण की हे दोघं क्लॉकवाईज कपल तयार करतायत. असं व्हर्टिकल प्लेनवरच्या शिअर स्ट्रेसचा विचार करायचा आहे तुम्हाला, आणि त्याच्यामुळे क्लॉकवाईज कपल तयार होत आहे या दोघांमुळे, आणि म्हणून याला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. या फिगरमध्ये जर पाहिलं तर ही डायरेक्शन पहा आणि ही डायरेक्शन पहा इथली, या दोघांमुळे इथे सेंटरला अँटी क्लॉकवाईज कपल तयार होत आहे, अँड हेन्स इट इज टेकन ॲज निगेटिव्ह. म्हणजे प्रॉब्लेम सोडवताना या दोन पॉसिबल कंडिशन्स असतात, तर क्लॉकवाईज इफेक्ट येत असेल व्हर्टिकल प्लेनवर, हां हॉरिझॉन्टलचा विचार नाही करायचा, व्हर्टिकल प्लेनवर ज्या शिअर स्ट्रेस ॲक्ट होत आहे त्यांनी जर क्लॉकवाईज कपल तयार केला तर दॅट शिअर स्ट्रेस इज टेकन ॲज पॉझिटिव्ह, आणि त्यांनी जर अँटी क्लॉकवाईज कपल तयार केला तर इट इज टेकन ॲज निगेटिव्ह. हे साईन कन्व्हेन्शन आहे, हे आपल्याला बदलवताही येते, परंतु आता सुरुवात आहे आपली, हे आपण सध्या शिकतो आहे त्याच्यामुळे या साईन कन्व्हेन्शनला स्टिकअप राहायचं. एक प्रॅक्टिस झाली तर तुम्ही हे साईन कन्व्हेन्शन बदलू पण शकता, ते कन्व्हेन्शन आहे, ते रिजिड नसते, आपल्याला आपल्याप्रमाणे चेंज करता येते पाहिजे असल्यास, परंतु त्याच्यासाठी बेसिक पूर्ण समजलेलं असल्यावरच आपण ते साईन कन्व्हेन्शन चेंज करू शकतो. देन स्टेट ऑफ स्ट्रेस फ्रॉम कंपोनंट ऑफ एलिमेंट. आता एक हा एलिमेंट इट इज सब्जेक्टेड टू टॉर्क, म्हणजे मी शाफ्ट जो सांगितला होता तुम्हाला सुरुवातीला, शाफ्ट इट इज सब्जेक्टेड टू ट्विस्टिंग मुवमेंट, आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं आहे इट इज सब्जेक्टेड टू शिअर स्ट्रेस. आता या प्रकारच्या टॉर्कमुळे हा इकडून असा फिरवतो आहे आणि इकडच्या बाजून इकडे फिरवत आहे, म्हणजे कपडे पिळल्यासारखं. तर इथे जी शिअर स्ट्रेस डेव्हलप होते त्याच्यामुळे, ही रेडमध्ये दाखवली आहे पहा, दिस इज द शिअर स्ट्रेस डेव्हलप ड्यू टू दिस ट्विस्टिंग मुवमेंट टॉर्कमुळे. आणि त्याच्यासोबत ही जी व्हायोलेट कलरनी दाखवलेला आहे, इट इज द कॉम्प्लिमेंटरी शिअर स्ट्रेस. या ठिकाणी व्हायोलेट कलरची जी दाखवली आहे ती कॉम्प्लिमेंटरी, आणि रेड कलरमध्ये जी दाखवली आहे ती इंड्यूस्ड बाय द टॉर्क, अशी ती शिअर स्ट्रेस आहे. सोबत हा शिअर स्ट्रेस त्याच्यामुळे निर्माण झालेला पहा, हा इथला छोटासा एलिमेंटचा जर विचार केला तर दिस इज सब्जेक्टेड टू टाऊ शिअर स्ट्रेस अँड कॉम्प्लिमेंटरी शिअर स्ट्रेस टाऊ. आणि सोबत मी तुम्हाला आधीच सांगितलं इट इज शार्प्ट इज ऑल्सो सब्जेक्टेड टू बेंडिंग स्ट्रेस, तर बेंडिंग स्ट्रेस इथे टेन्साईल घेतली आहे इथे समजा, किंवा ॲडिशनल ॲक्सियल लोड लावलं त्या शार्प्टवर तरी ही स्ट्रेस डेव्हलप होऊ शकते सिग्मा एक्स, ती सिग्मा एक्स इथे दाखवलेली आहे पहा. ही नॉर्मल स्ट्रेस झाली या व्हर्टिकल प्लेनला परपेंडिक्युलर, नॉर्मल स्ट्रेस. ही जी शिअर स्ट्रेस आहे ही व्हर्टिकल प्लेनला पॅरलल आहे, हा याच्यातला फरक आहे. आता ॲडिशनल काही लोड लावला आहे किंवा काही आहे त्याच्यामुळे समजा या डायरेक्शनलाही स्ट्रेस निर्माण होत आहे सिग्मा वाय शाफ्टवर, असं गृहित धरू आपण. ही ॲक्च्युली नसते शाफ्टवर अशी स्ट्रेस, पण गृहित धरला आहे इथे की इथे काहीतरी फोर्सेस लावले आहे बुवा सिग्मा वाय, त्याच्यामुळे स्ट्रेस निर्माण झाली सिग्मा वाय, तर ती सिग्मा वाय इथे दाखवली आहे. सो दिस इज द स्टेट ऑफ स्ट्रेस अँड कंपोनंट टू एलिमेंट, म्हणजे आपल्याला या एलिमेंटचा असा एलिमेंट असेल तर त्याचा विचार करायचा आहे सब्जेक्टेड टू नॉर्मल स्ट्रेसेस अलॉंग टू डायरेक्शन्स सिग्मा एक्स अँड सिग्मा वाय, अँड इन ॲडिशन इट इज सब्जेक्टेड टू शिअर स्ट्रेस टाऊ. या कॉम्बिनेशनमुळे पुढे काय होईल, अजून कुठे या दिलेल्या स्ट्रेसेसपेक्षा
हायर मॅग्निट्यूडच्या स्ट्रेसेस डेव्हलप होईल का नॉर्मल ॲज वेल ॲज शिअर, याचा आपण पुढे विचार करणार आहोत. सो दिस इज जनरल स्टेट ऑफ प्लेन स्ट्रेस. तीच फिगर आहे पुन्हा, सिग्मा एक्स सिग्मा वाय अँड टाऊ. दिस इज डिनोटेड एज टाऊ एक्स वाय अँड हॉरिझॉन्टल इट इज टाऊ वाय एक्स. ह्या दोन्ही सारख्याच असतात आणि या स्ट्रेसेस, आणि या स्ट्रेसेसमुळे आता कुठलाही एखादा प्लेन जर घेतला तुम्ही तिरपा, तर त्याच्यावर काय स्ट्रेस निर्माण होईल. असा एखादा इन्क्लाइंड प्लेन घेतला इथे, आणि त्या प्लेनवर जर स्ट्रेसेस कॅल्क्युलेट केला बिकॉज ऑफ दिस कंबाईंड इफेक्ट ऑफ सिग्मा एक्स सिग्मा वाय अँड टाऊ, त्याचे इक्वेशन आपल्याला मिळतात. पा इथे हा प्लेन दाखवलेला एक, हे सगळं तेच दाखवलं आहे, सिग्मा एक्स सिग्मा वाय अँड टाऊ. दीज आर द स्ट्रेसेस डेव्हलप ड्यू टू अप्लाइड लोडिंग. आपण जे त्या बीमवर लोड लावले आहे किंवा त्या कंपोनंटवर लोड लावले आहे, त्याच्यामुळे स्ट्रेसेस डेव्हलप ज्या झाल्या आहेत त्या आहेत सिग्मा एक्स सिग्मा वाय अँड टाऊ. आता इथे एक प्लेन कन्सिडर केला आहे, इन्क्लाइंड ॲट अन अँगल ऑफ थीटा. या प्लेनवर स्ट्रेसेस काय डेव्हलप होतील, तर त्या दोन प्रकारचे स्ट्रेसेस डेव्हलप होतील. एक त्या प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे नॉर्मल स्ट्रेस, आणि एक त्या प्लेनला पॅरलल म्हणजे शिअर स्ट्रेस. तर त्याला टाऊ म्हणू किंवा क्यू म्हणू आपण, सिग्मा एक्स सिग्मा वायमुळे कंबाईंड इफेक्टमुळे काय डेव्हलप होते. तर ही दाखवलेली आहे पा इथे या प्लेनवर, हा जो प्लेन दाखवलेला इथे या फिगरमध्ये हा प्लेन दाखवलेला आहे, तर हा सिग्मा थीटा म्हणजे नॉर्मल स्ट्रेस, म्हणजे त्या प्लेनला परपेंडिक्युलर 90 डिग्री, सिग्मा थीटा नॉर्मल टू इन्क्लाइन प्लेन ही स्ट्रेस डेव्हलप होईल, आणि प्लेनला पॅरलल टाऊ थीटा. आता इथे व्हर्टिकलशी अँगल थीटा आहे, त्याच्यामुळे त्याला परपेंडिक्युलर ह्या काढला आहे आणि ह्या हॉरिझॉन्टल आहे, त्याच्यामुळे इथेसुद्धा अँगल थीटाच निर्माण होईल. आणि याच्यामुळे ज्या स्ट्रेसेस डेव्हलप होईल त्या आपल्याला पाहायच्या आहेत. तर हा प्लेन इथे 3 डायमेन्शनल व्ह्यू दाखवला आहे, हा युनिट थिकनेस हा अँगल थीटा, आणि इथं जे थिकनेस आहे परपेंडिक्युलर टू प्लेन तो हा दाखवलेला युनिट थिकनेस. आता हे राईट अँगल ट्रँगल आहे, हे ही बाजू जर ए असेल तर तुम्हाला हे माहीत आहे ए साईन थिटा, थिटाच्या अपोजिट साईड ए साईन थिटा, आणि थिटाच्या ॲडजेसन साईड इट इज ए कॉस थिटा. काय इक्वेशन कॅल्क्युलेट करण्याकरता तुम्हाला हा भाग नाही आहे, फक्त इथं फिगरमध्ये दाखवलेला आहे. त्याच्यामुळे या व्हर्टिकल प्लेनवर ही बाजू झाली ए कॉस थीटा, तर हा फोर्स होईल टाऊ एक्स वाय ए कॉस थीटा, स्ट्रेस मल्टीप्लाइड बाय एरिया. हा फोर्स सिग्मा एक्स मल्टीप्लाइड बाय हा एरिया, सिग्मा एक्स इंटू ए कॉस थीटा. इथे हा थीटा राहिलेला आहे या ठिकाणी, तसाच ही साईड, ही साईड किती आहे तुमची खालची ए साईन थीटा, त्याच्यामुळे इथली स्ट्रेस सिग्मा वाय मल्टीप्लाइड बाय एरिया हा झाला फोर्स. तसाच इथला शिअर फोर्ससुद्धा काढलेला आहे टाऊ वाय एक्स मल्टीप्लाइड बाय हा एरिया ए साईन थीटा. आणि हे सगळे फोर्सेस काढून इंजिनिंग मेकॅनिक्समध्ये जसं तुम्ही रिझॉल्युशन केलेलं आहे तसं इथं रिझॉल्युशन करून हा सिग्मा थीटा मल्टीप्लाइड बाय ए, ए म्हणजे हा एरिया पूर्ण इन्क्लाइंड एरिया, आणि हा टाऊ थीटा मल्टीप्लाइड बाय ए. याच्यावरून आता थोडक्यात करायचं काय आहे, इथे डेरिवेशनबद्दल बोलतो आहे मी, हे तुम्हाला नाही आहे हे लक्षात ठेवा, फक्त लक्षात येत असेल तर फार चांगलं लक्षात ठेवणं. हा इक्विलिब्रियम घेतलेला आहे इथे थोडक्यात, दीज आर द अप्लाइड फोर्सेस अँड दिस इज इक्विलिब्रियम फोर्सेस म्हणजे रिॲक्टिव थोडक्यात. तर धिस नॉर्मल स्ट्रेस इज इक्वल टू या चौघांचेही नॉर्मल या डायरेक्शनचे कंपोनंट काढायचे आणि इक्वेट करायचे, तर तुम्हाला सिग्मा थीटा मिळेल, आणि पॅरलल टू प्लेन जर काढले तर तुम्हाला टाऊ थीटा मिळेल. त्या प्रकारे ती प्रोसेस केलेली आहे आणि त्याच्यावरून हे फॉर्म्युले मिळतात. पहा पहा इथे काय लिहिलं आहे फॉर्म्युला, सिग्मा थीटा आणि टाऊ थीटा. पुन्हा मागच्या फिगरमध्ये पहा, सिग्मा थीटा म्हणजे काय,
सिग्मा थीटा इज द स्ट्रेस परपेंडिकुलर टू इन्क्लाइंड प्लेन. हा इन्क्लाइंड प्लेन आहे त्याला परपेंडिक्युलर ही स्ट्रेस आहे म्हणजे नॉर्मल स्ट्रेस. ही सिग्मा थीटा नॉर्मल स्ट्रेस आणि ही शिअर स्ट्रेस टाऊ थीटा. तर हे किती डेव्हलप होतात त्याचे फॉर्म्युले पुढे आहेत. सो सिग्मा थीटा जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, इट इज इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवायडेड बाय टू प्लस सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय टू कॉस टू थीटा मायनस टाऊ एक्स वाय साईन टू थीटा. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे. नॉर्मल स्ट्रेस ऑन इन्क्लाइंड प्लेन, दिस इक्वेशन गिव्ज नॉर्मल स्ट्रेस ऑन एनी गिवन प्लेन म्हणजे इन्क्लाइंड प्लेन. सिग्मा थीटा इज इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवाइडेड बाय टू प्लस सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवाइडेड बाय टू कॉस टू थीटा मायनस टाऊ एक्स वाय साईन टू थीटा. आणि त्याच प्लेनवर जर शिअर स्ट्रेस काढायची असेल टाऊ थीटा, सो इट इज सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय. हा सेम टर्म आहे इथली, सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय टू इथे कॉसच्या ठिकाणी साईन केलेला आहे. पहा ह्या पॅरलल आहे दोन टर्म, ही सोडून द्यायची. ह्या दोन टर्म पहा, सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय टू कॉस टू थीटा आहे, इथे तो साईन टू थीटा झालेला आहे. सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय टू साईन टू थीटा प्लस मायनसचा प्लस टाऊ एक्स वाय साईन टू थीटा आहे, इथे कॉस टू थीटा झालं टाऊ एक्स वाय कॉस टू थीटा. दिस इक्वेशन गिव्ज शिअर स्ट्रेस ऑन एनी गिव्हन प्लेन. असे हे दोन फॉर्म्युले आहेत टू फाइंड द स्ट्रेसेस ऑन गिव्हन इन्क्लाइंड प्लेन. आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत कारण की याच्यावर प्रॉब्लेम येतात. स्ट्रेस कंडिशन दिलेली असते, ही या प्रकारची स्ट्रेस कंडिशन दिलेली असते. सिग्मा एक्स दिलेला असतो, सिग्मा वाय दिलेला असतो आणि टाऊ एक्स वाय दिलेला असतो आणि हा अँगल थीटा दिलेला असतो. फाइंड द नॉर्मल अँड शिअर स्ट्रेस ऑन ए प्लेन इन्क्लाइंड ॲट अन अँगल ऑफ थीटा विथ द प्लेन कॅरिंग नॉर्मल स्ट्रेस सिग्मा एक्स, असं डिस्क्रिप्शन दिलं असते प्रॉब्लेममध्ये. तर हा थीटा अँगल दिलेला असतो, बाकीचे व्हॅल्यूज दिलेले असतात. तुम्हाला हा सिग्मा थीटा काढायचा असतो आणि टाऊ थीटा काढायचा असतो म्हणजे शिअर स्ट्रेस आणि नॉर्मल स्ट्रेस. मला सांगा या दोघांना कंबाईन करता येईल का, सिग्मा थीटा आणि टाऊ थीटा? या दोघांचं पुढे काही करता येईल का आपल्याला? येस, एनीबडी? करता येईल सर. काय करता येईल सांग. रिझल्टंट फाइंड करता येईल. येस येस येस, दॅट्स ऑल. रिझल्टंट, जसं आपण मला वाटते इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये समेशन ऑफ एफ एक्स काढतो, समेशन ऑफ एफ वाय काढतो आणि मग त्याच्यावरून त्या दोघांचा रिझल्टंट काढतो. आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ समेशन ऑफ एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ वाय स्क्वेअर. त्याचप्रमाणे ह्या दोन स्ट्रेसेससुद्धा एकमेकाला परपेंडिक्युलरच आहे, म्हणजे एक अलॉंग एक्स ॲक्सिस समजायची, एक अलॉंग वाय ॲक्सिस, एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. तर त्याचा रिझल्टंट आपल्याला काढता येतो अंडर रूट ऑफ सिग्मा थीटा स्क्वेअर प्लस टाऊ थीटा स्क्वेअर. दॅट विल बी सिग्मा आर, रिझल्टंट स्ट्रेस ऑन इन्क्लाइंड प्लेन. आणि मग त्या रिझल्टंट स्ट्रेसचा जो नॉर्मल सोबत अँगल असतो, दॅट इज अँगल ऑफ ऑब्लिगिटी नॉर्मल सोबत, हां ते असेल पुढे. सो अशा प्रकारे या स्ट्रेसेस काढता येतो. नंतर या दोघांचा रिझल्टंट स्ट्रेससुद्धा आपल्याला काढता येतो. सिंपल इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा फॉर्म्युला येतो अंडर रूटचा त्याच कंडिशनसाठी. हीच ती कंडिशन पुन्हा रिपीट काढलेली आहे इथे. टाऊ थीटा, हा टाऊ थीटा काढलाय, हा प्लेन दाखवलेला आहे, हा टाऊ थीटा आणि हा सिग्मा थीटा, आणि तोच फॉर्म्युला पुन्हा इक्वेशन टू इथे दिलेला आहे.
नाउ प्लेन्स ऑफ मैक्सिमम एंड मिनिमम नॉर्मल स्ट्रेसेस प्रिंसिपल प्लेन. आता इथे इथे पाहू आपण. आता प्रिंसिपल प्लेन म्हणजे काय याच्या आधीच्या याच्यात. हां आता इथे हा प्लेन काढलेला आहे इन्क्लाइन प्लेन. असा इन्क्लाइन प्लेन मला कुठेही घेता येतो किती काही अँगलवर. 0 to 90 degreepर्यंत व्हेरियस इन्क्लाइन प्लेन मला घेता येतात. 0 to 90 degree. तर मला असा इथे एखादा प्लेन मिळतो ज्या प्लेनवर ही जी टाऊ थिटाची व्हॅल्यू आपण काढू ही 0 येईल. असा एखादा प्लेन इथं मिळतो मला. समजा हा थिटा मी सुरुवात केली 0 पासून अँगल वाढवत नाही तर 1 degree 2 degree up to 90 degree आणि प्रत्येकाचा टाऊ थिटा काढत गेलो तर असा एखादा प्लेन नक्की मिळतो ज्याच्यावर टाऊ थिटाची व्हॅल्यू 0 राहील. म्हणजे थोडक्यात त्या प्लेनवर शिअर स्ट्रेस विल बी 0. अशा प्लेनला म्हणतात प्रिन्सिपल प्लेन. प्रिन्सिपल प्लेनची डेफिनेशन लक्षात घ्या. प्रिन्सिपल प्लेन इज द प्लेन कॅरिंग ओनली नॉर्मल स्ट्रेस. दॅट इज शिअर स्ट्रेस ऑन दॅट प्लेन इज 0. असे जे प्लेन असतात त्याला म्हणतात प्रिन्सिपल प्लेन. प्लेन स्ट्रेस कंडिशनमध्ये असे 2 प्रिन्सिपल प्लेन मिळतात. आणि 3 dimensional असेल तर 3 प्रिन्सिपल मिळतात, प्रिन्सिपल प्लेन मिळतात. आणि ते एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. म्हणजे आता इथे मला या क्वार्टरमध्ये एक प्रिन्सिपल प्लेन नक्की मिळेल ज्याच्यामध्ये या टाऊ थिटाची व्हॅल्यू 0 येईल. आणि दुसरा त्याला परपेंडिक्युलर म्हणजे आणि फर्स्ट आणि थर्ड क्वार्टरमध्ये जाणारा असा त्याला परपेंडिक्युलर मिळेल ज्याच्यावर टाऊ थिटाची व्हॅल्यू 0 राहील. तर त्या प्लेनला आपण म्हणू प्रिन्सिपल प्लेन. द प्लेन्स ऑफ मॅक्झिमम अँड मिनिमम नॉर्मल स्ट्रेसेस आर फाउंड बाय डिफरेन्शिएटिंग इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू थिटा अँड इक्वेटिंग टू 0. त्याचं डेरिवेशन वगैरे आहे तुम्हाला नाही आहे. विथ रिस्पेक्ट टू थिटा हे केलेलं आहे डेरिवेशन. इथे कॉस 2 थिटा होतं तर -2 sin 2 थिटा आणि हा साईन थिटाचा डेरिवेटिव 2 cos 2 थिटा याला सॉल्व केलेला आहे. सो tan 2 थिटा इज इक्वल टू -2 tau xy डिवायडेड बाय σx - σy प्रिन्सिपल प्लेन्स. आता याच्यापेक्षा सोपं पहा. मी तुम्हाला आधी जे सांगितलं आहे ते पहा. आता हां हा टाऊ थिटा 0 यायला पाहिजे. याला सॉल्व केलं तर काय येईल? मग टाऊ थिटा इज इक्वल टू 0 घेतलं इथे. तर काय येईल इथे? सिग्मा ही टर्म जी आहे σx - σy याला मी घेतो आहे इक्वल टू 0. त्याच्यामुळे आता इथे हे सगळं तसंच लिहिलं मी σx - σy डिवायडेड बाय 2 sin 2 थिटा इज इक्वल टू ही टर्म मी त्या बाजूला लिहितो म्हणजे मला मिळेल -tau xy cos 2 थिटा. आता मला काढायची आहे थिटाची व्हॅल्यू. त्याच्यामुळे हा sin 2 थिटा आणि त्याला भागीला मी घेऊन जातो cos 2 थिटा. म्हणजे इथं येईल sin 2 थिटा डिवायडेड बाय cos 2 थिटा. हा sin 2 थिटा त्याला भागीला हा cos 2 थिटा. आता इथे राहते -tau xy. हा 2 इकडे वरती गुणीला जाईल आणि हा ब्रॅकेट खाली डिवायडेड लाईल इज इक्वल टू -2 tau xy डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये σx - σy sin 2 थिटा अपॉन cos 2 थिटा. तुम्हाला माहीत आहे इट इज टॅन
So it is tan 2 theta is equal to this value. तर याच्यावरून मग मला थीटा काढता येते. पहिले 2 थीटा मिळेल. 2 थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स, टॅन इनवर्स हे सगळं, हा पूर्ण ब्रॅकेट. आणि जर थीटा काढायचा असेल तर थीटा इज इक्वल टू 1/2, हा भागाला भागीला जाईल इथे 1/2 टॅन इनवर्स, हा पूर्ण ब्रॅकेट, हा जो आहे इथला -2 टाय ओ एक्स वाय अपॉन सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय. तर अशा प्रकारे हा प्रिन्सिपल प्लेनचा अँगल जर तुम्हाला आठवला नाही तर ह्याच्यावरून डिराईव्ह करता येतो या टाव थिटावरून. याला फक्त इक्वल टू 0 करायचं. तुम्हाला या स्टेप्स केल्या की थिटाचा फॉर्म्युला काय आहे तो तयार होतो. माहिती आहे काय आला आहे आपला, टॅन 2 थिटा इज इक्वल टू -2 टाव एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय. टॅन 2 थीटा इज इक्वल टू -2 टाऊ एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय. सो दिस इज द इक्वेशन फॉर प्रिन्सिपल प्लेन. म्हणजे थोडक्यात प्रिन्सिपल प्लेनचा अँगल जर काढायचा असेल थीटा तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे. प्रिन्सिपल प्लेनचा टॅन 2 थीटा विल गिव टू व्हॅल्यूज ऑफ 2 थीटा विच डिफर बाय 180 डिग्री. 180 डिग्री कसं काय, हां टू दॅट इज टू व्हॅल्यूज थीटा विल डिफर बाय 90 डिग्री. येस, मी तुम्हाला आधी सांगितलं ते एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. म्हणजे एक थीटा मिळाला तुम्हाला या इक्वेशनवरून, एक थीटा मिळेल आणि दुसरा तो येईल थीटा 1, आणि थीटा 2 काढायचा असेल तर थीटा 1 प्लस 90 डिग्री. सो फ्रॉम दिस इक्वेशन यू विल गेट थीटा 1, आणि थीटा 2 जो आहे दॅट विल बी थीटा 1 प्लस 90 डिग्री. सो दॅट विल बी थीटा 2 बिकॉज प्रिन्सिपल्स प्लेन्स आर म्युच्युअली परपेंडिक्युलर. आता पुढची स्टेप राहते या प्लेनवरच्या मॅक्झिमम स्ट्रेसेस काढायच्या, मॅक्झिमम आणि मिनिमम. पहा प्रिन्सिपल प्लेनवर त्याने आधीच लिहिलं द प्लेन्स ऑफ मॅक्झिमम अँड मिनिमम नॉर्मल स्ट्रेसेस आर फाउंड बाय डिफरेंशिएटिंग. तर त्याच्यावरून हे मिळालं म्हणजे या प्लेनवर ज्या स्ट्रेसेस राहणार आहे, एका प्लेनवर मॅक्झिमम स्ट्रेस राहील आणि दुसऱ्या प्लेनवर मिनिमम स्ट्रेस राहील. आणि त्याचे फॉर्म्युले मग येतात. Thus, planes carrying maximum and minimum normal stress are called as principal planes. Planes of maximum shearing stress. हे आपण पुढच्या लेक्चरला पाहू. आपण इथे थांबू आता.